दिंडोरी आणि नाशिक या दोन लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव इथे सभा होत आहे आणि या सभेची जय्यत तयारी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तीन मोठे डोम उभारण्यात आलेले आहे आणि आता इथे सध्या खुर्च्यांच्या मांडणीचं काम सुरू आहे क्रेनच्या मदतीने इथे पूर्ण व्यवस्था देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेमध्ये काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे याचं प्रमुख कारण की आणि हा संपूर्ण परिसर बघितला तर हा डिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहे मागच्या अनेक महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये गाजलेला होता मग निर्यात धोरण असेल किंवा कांद्याच्या भावाचा प्रश्न असेल त्या सगळ्या विषयाला घेऊन शेन कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी ही केंद्र सरकार व राज्य सरकारवर पाहायला मिळत होती मात्र दोन आठवड्याआधी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांद्याच्या निर्यातबंदी जी होती ती उठवली त्यामुळे कुठंतरी दिलासा मिळेल असं वाटत होतं मात्र अजूनही कांदा उत्पादक शेतकरी त्याला घेऊन पाहिजेच असे खुश नाही कारण की एकतर निर्यात शुल्क लावण्यात आलेलं आहे सोबतच मर्यादित कांद्याच्या निर्यातीलाच परवानगी देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची अशी मागणी होती की जवळपास चार लाख मेट्रिक टन कांद्या निरवा निर्यातीला परवानगी द्यावी त्यातच महाराष्ट्राच्या आधी गुजरातच्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देण्यात आली होती त्यामुळे ते देखील एक रोष इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण विषयाला घेऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील या सभेमध्ये काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे सोबत या व्यतिरिक्त नाशिक आणि दिंडोरी हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ सध्या महायुतीकडे आहे त्यामुळे हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ देखील राखणं महायुतीकडे मोठं चॅलेंज आहे आणि त्या अनुषंगाने पूर्ण ताकद महायुतीच्या घटक पक्षांनी इथे लावलेली आहे आपल्याला पाहायला मिळतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही अत्यंत महत्त्वाची सभा होत आहे या व्यतिरिक्त उद्याला नाशिक जिल्ह्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन मोठ्या नेत्यांच्या देखील सभा आहेत त्यामुळे एकाच दिवशी नाशिक जिल्ह्यामध्ये तीन मोठ्या सभा होणार आहे त्यामुळे कोण नेते काय बोलतात आरोप प्रत्यारोपांना कशाप्रकारे उत्तर देतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे यासोबतच ना नाशिक हा संपूर्ण जो जिल्हा आहे यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल किंवा इतर फळबाग उत्पादक शेतकरी असेल त्यांचे देखील प्रश्न आहे या सगळ्या विषयाला घेऊन पंतप्रधानांच्या भाषणाकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या पाचव्या टप्प्यामध्ये नाशिक आणि दिंडूर या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे त्यामुळे इतर जे सर्व घटक पक्ष आहेत दोन्ही गटाचे त्या दोन्ही गटाच्या घटक पक्षांनी शेवटल्या पाचव्या टप्प्यामध्ये आपली जी प्रचार यंत्रणा आहे पूर्ण ताकदीनिशी झोकून दिलेली आहे त्यामुळे शेवटल्या टप्प्यामध्ये जे काही लोकसभा मतदारसंघ येतात तिथे प्रचाराची जी मोठी एक ताकद सर्वच पक्षाकडनं उभी केल्याचं आपल्याला दिसत आहे यावरनं लक्षात येतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी सभा आहे हे किती महत्त्वाचे देखील वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जे मतदान झालं झालं त्या भागामध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती आ, उद्याला नाशिकमध्ये आहे त्यानंतर दोन दिवसानंतर मुंबईला आहे त्यामुळे पंतप्रधानांनी देखील महाराष्ट्रावर मोठं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि महाराष्ट्राला घेऊन महायुती मोठी सक्रिय आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त जागा कशा प्रकारे जिंकून आणता येईल याचा प्रयत्न दिसत आहे त्यातल्या त्यासाठीच्या त्या दोन प्रमुख जागा आहे एक तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ हा देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे पिंपळगाव नाशिक एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट